प्रधानमंत्री लाडकी बहीण योजना विरोधकांच्या निशाण्यावर, लाडकी बहीण योजनेसाठी सत्ताधाऱ्यांकडून मात्र जोरदार बचाव। मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। दरम्यान ही लाडकी बहीण योजना आता विरोधकांकडून निशाण्यावर। भाजपाच्या लाडक्या भावाने, आता तो किती जणांचा लाडका आहे ते काही कळत नाही, भाजपाच्या लाडक्या भावाने लाडकी बहीण ही योजना आणली आहे। पण मागचे 4 महिने स्वतःच्या लाडक्या बहिणीला किती छळलं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं। हा अर्थसंकल्प हा फसवा आहे, कारण त्यांनी स्वतः अर्थसंकल्पात लिहिलेलं आहे की मूल्यमापन आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी आम्ही एक उच्चस्तरीय समिती नेमणार आहोत। म्हणजे मूल्यमापन न करता, सुसूत्रीकरण न करता हा अर्थसंकल्प आणलाय। आता जे काय करायचंय ती समिती करेल असं उत्तर द्यायला हे मोकळे होतील। त्यांच्या काळात ना त्यांनी लाडक्या बहिणीचा विचार केला, ना लाडक्या भावाचा विचार केला, ना कुठला विचार केला। त्यांनी विचार केला आता कोणाचा केला, पहिल्या मंत्रिमंडळात कोणाला घेतलं हे त्यांनी सगळ्यांनी, त्यांच्या मंत्रिमंडळात कोण होतं त्यांच्या कुटुंबातलं सगळ्यांनी पाहिलं। त्यामुळे त्यांचा त्याला विचार करू द्या। माझं कुटुंब सुखी कुटुंब ही जी त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेत त्यांना राहू द्यात। आम्ही जनतेचा विचार करणारी माणसं आहोत, त्यामुळे जे ते करू शकले नाहीत ते आम्ही केलेलं आहे। हे ज्यांना बघवत नाही ना ते केवळ टीका करतात, त्यांच्या टीकेकडे लक्ष देण्याची आम्हाला गरज नाही।